अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियानास सुरुवात झाली आहे. सदर अभियानाची मोहीम 7 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत राबवली जाणार आहे. कार्यक्रमाप्रसंगी आमदार लहू कानडे, अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण, राहुरीचे तहसीलदार फसिउद्दीन शेख, श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप, तहसीलदार प्रशांत पाटील, पारनेटच्या तहसीलदार ज्योती देवरे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदी मान्यवर मंचावर हजर होते. सर्वच मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. मामलेदार कोर्ट 1906 मधील तरतुदीनुसार शेतातील येण्याजाण्याच्या मार्गावरील अडथळ्यांना दूर करणे, पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतामध्ये बारमाही रस्ता उपलब्ध करून देणे, तुकडे जोड तुकडेबंदी कायद्याविरोधात झालेल्या व्यवहारांचे सुधारणा कायद्यानुसार नियमितीकरण करणे, पोटखराबा क्षेत्रांचे लागवडीलायक क्षेत्रात रुपांतर करणे, खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित जमिनी वाटपाबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून सामोपचारानं वाटप निर्णय घेणे, ज्या गावांना स्मशानभूमी तथा दफनभूमी नाही अशा गावांना आराखडा तयार करून उपलब्ध सरकारी जमीन ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करणे, यासह महाआवास योजनेअंतर्गत स्वतःच्या घरकुलासाठी जमीन उपलब्ध नसल्यास जमिनी उपलब्ध करणे आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे अशा विविध योजनांची माहिती जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपस्थितांना देण्यात आली. ते या कार्यक्रमाच्या शेवटी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजना दस्त देऊन गौरवण्यात आलं. सदर कार्यक्रमाविषयी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अधिक सांगितलं. श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सरकारी अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले श्रीरामपूरच्या आसपासच्या परिसरातील सर्व नागरिक बंधुभगिनी तसेच पत्रकार मित्र, साधारण 22 वर्ष पोलीस खात्यामध्ये मी नोकरी करतो. या 22 वर्षामध्ये नोकरी करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची की आमच्याकडे जेवढे काही गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांपैकी 10 ते 15% गुन्हे ते शरीराविरुद्धचे असो किंवा चोरी मारायचे गुन्हे असो, याच्यामध्ये कुठेतरी मुळाशी काही ते कारण वेगळंच असायचं. आणि या कारणांमधलं सगळ्यात महत्वाचं कारण हे शेती असेल, जमीन असेल, प्लॉट्स असेल, जाण्याचे रस्ते असेल या संदर्भातले वाव. गेले 22 वर्ष मी विचार करत होतो की एखादी अडचण निर्माण झाली तर काय करावं, आणि तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांना सांगायचो, प्रांत साहेबांना सांगायचो, तहसीलदार, लँड रेकॉर्ड ऑफिसर या सगळ्यांना सांगून कुठे ना कुठेतरी एक प्रयत्न करून या संदर्भातले जे वाद मिटू नये, मिटावे, वाढू नये किंवा त्याचा परमनंटली निरसन व्हावं या पद्धतीचा आम्ही प्रयत्न करत होतो. सर यांच्या एवढा अनुभवी जे रिव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये किंवा त्यांना रिव्हेन्यूची खऱ्या अर्थाने जाण आहे आणि त्यांना खरं तर सगळ्याच डिपार्टमेंटची जाण आहे, पोलिसांची जाण, पोलिसांच्या कार्यपद्धतीची जाण माझ्यापेक्षा कदाचित त्यांना जास्त आहे. प्राजक्तीच जमीन आम्हाला संपादित करून पाहिजे, जे अशी पडीक जमीन आहे जे काय लागवडी लायक नाही तर अशा जमिनीचा संपादनाचा प्रस्ताव पाठवा. आपल्याला डीपीटीसीच्या बैठकीमध्ये त्याला आराखडा तो मंजूर करून द्यावा लागतो, मग त्याच्याकरता भूसंपादनाकरता पैसे येतात आणि मग ते भूसंपादन करून आपल्याला त्या गावाला देता येईल. तर अशा प्रकारे स्मशानभूमीचा प्रश्न आपण या ठिकाणी संपूया. महाआवास योजनेमध्ये साधारणतः जी माहिती घेतली जिल्ह्याची ते 7,670 लोकांना जागा नाही, सरकारी जमिनीवर 1843 लोकांचं अतिक्रमण आहे आणि गायरारमध्ये 731 लोकांचं अतिक्रमण आहे. याचा जो आहे की ह्याचा कालबद्ध कार्यक्रम सीओ जिल्हा परिषदेने आम्ही केलेला आहे. जे सरकारी जमिनीवरची अतिक्रमण आहेत ते आम्ही नियमानुकूल करून देऊया. याच्यामध्ये जे शेती महामंडळाच्या जमिनीवर आहेत, इरिगेशन डिपार्टमेंटच्या जमिनीवर आहेत, पीडब्ल्यूडीच्या जमिनीवरचे आहेत, तर त्या त्या विभागाशी देखील आपण संपर्क साधून आहोत. आता या परिस्थितीमध्ये जे अतिक्रमण आहेत ज्या कुठल्या कुणाच्याही जमिनीवर आहेत ते असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत की जोपर्यंत त्यांना आपण पर्यायी जागा देत नाही किंवा त्यांना रेग्युलराइज करत नाही
तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्याच्या राहत्या घराला हात लावू नका आणि ते अतिक्रमण काढू नका असे मी स्पष्ट सूचना दिल्या. मग ते शेती महामंडळाचं असू द्या किंवा कुठल्याही विभागाचं असू द्या, तर तो देखील त्याचा नियमितकरण करण्याचा प्रश्न हे आम्ही घेतलेला आहे. एकंदरीतच जे आहे की सगळ्या विषयावर जे आहेत हे शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी हे सप्तपदीचा कार्यक्रम लॉन्च करतो आहे. मला अतिशय आनंद आहे की आमदार महोदयांनी सांगितले की आमच्या नगरला हा कार्यक्रम घ्यायचा होता. आमदार साहेब म्हणाले की तुम्ही आहे तिथं हेडक्वार्टरला थांबता, कधीतरी इकडं पण आमच्या टोकाच्या तालुक्याकडे पण येत चला. तर त्या दृष्टिकोनातून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या उशीरपर्यंत या ठिकाणी आपण थांबलेला आहात आणि मला आपल्या या उपस्थितीवरून एवढं निश्चित खात्री आहे की हा जो कार्यक्रम आहे सप्तपदीचा आपल्या सहकार्यानं निश्चितच यशस्वी होईल आणि त्याकरता आपल्या सगळ्यांचं सहकार्य अतिशय मिळेल. या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी आणि श्रीरामपूरचे सगळे संयोजकांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम केला आणि एखाद्या कार्यक्रमाची एखाद्या अभियानाची जी सुरुवात चांगली झाली ना मग त्याचा शेवटसुद्धा चांगला होतो. परत एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संयोजकांचा मी आभार व्यक्त करतो. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एसएन मीडिया, श्रीरामपूर.